नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल येथील नवीन कोर्ट इमारतीवर 2 मजले आणि जुन्या कोर्टाच्या जागी नवीन कोर्ट बांधण्याकरिता आर्थिक तरतूद करून मिळण्याबाबत पनवेल बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देऊन नवीन कोर्ट इमारतीची आणि जुन्या कोर्ट इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून शासन दरबारी पाठपुरावा करण्याबाबत विनंती केली आहे. या निवेदनात आजची परिस्थिती पाहता उपलब्ध असलेल्या इमारत आणि जागेमध्ये कोर्ट कामकाज चालवणे शक्य नाही, त्या कामे सत्य परिस्थिती काय आहे याची आपण पाहणी केल्यास वस्तुस्थिती आपल्या निदर्शनास येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले असून वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करून पनवेल येथील नवीन इमारतीवर 2 मजले बांधण्याकरिता तसेच जुन्या कोर्ट इमारतीवर नवीन इमारत बांधण्याकरिता लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त आर्थिक तरतुदीची शिफारस करावी अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन काम लवकरात लवकर करणार असल्याचे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी पनवेल बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, सचिव ॲडव्होकेट प्रल्हाद खोपकर, सदस्य ॲडव्होकेट भूषण म्हात्रे, ॲडव्होकेट संदीप बटवाल उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावर मुगवली येथे भरधाव येणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेला येऊन एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 10 प्रवासी जखमी झाले असून अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. महामार्गावर मुगवली गावच्या हद्दीत ट्रक चालक ट्रक हा भरधाव वेगाने चालवत होता, त्यावेळी ट्रक विरुद्ध बाजूला आल्याने महाड बाजूकडून माणगावकडे येणाऱ्या कोल्हापूर रोवा एसटीला ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात एसटीमधील 10 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात ठिकाणी 3 रुग्णवाहिका तात्काळ पाठवण्यात आल्या आणि रुग्णांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आल्याची माहिती रायगडचे उपजिल्हा व्यवस्थापक कांचन बिडवे यांनी दिली आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून विविध कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांची महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करून आवश्यक त्यांना सूचना केल्या आहेत. मान्सूनपूर्व कामांमधील अनेक मार्गी लागली असून काही कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत कळंबोली सेक्टर 7, 8, 10, खारघरमधील सेक्टर 20, 19, 16, 12, 7, 6, 8 आणि कोपरा गावात सुरू असलेल्या कामांची माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पाहणी करून आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यावेळी माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, अमर पाटील, रामजी बेरा, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, राजू शर्मा, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, मोनिका महानवर, प्रमिला पाटील, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गोमाता आमची माता आहे आणि गोवंश हत्या प्रकरणे या भागात वारंवार घडत असतील तर याचा आम्हाला विचार करावा लागेल. याबाबत कायदा असतानाही अशा घटना घडतात हा प्रशासनाचा कमकुवतपणा आहे. गोवंश हत्या हा हिंदू धर्माच्या अस्मितेचा प्रश्न झाला आहे, त्यामुळे यापुढे असा प्रकार घडू नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी तसेच आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खालापूर येथे निषेध मोर्चावेळी केली. खालापूर तालुक्यातील अष्टविनायकापैकी एक क्षेत्र असलेल्या महड येथे गोवंश हत्या प्रकरण झाले होते. या घटनेने खळबळ उडाली होती. सर्व हिंदू संघटना, वारकरी संप्रदाय आणि जैन संघटनांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. खालापूर फाटा येथून निघालेल्या या निषेध मोर्चात भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, दीपक बेहरे, उपाध्यक्ष वसंत भोईर, निवृत्ती पिंगळे, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्यासह विविध संघटनांचे तसेच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, हजारो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर माडप बोगदा परिसरात कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 1 जण जागीच ठार झाला असून कारमधील 3 जण जखमी झाले आहेत.
जखमींना कळंबोली येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. भिवंडी ठाणे येथील कुटुंब कोल्हापूर दर्शन करून येथे परतीचा प्रवास करताना पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. अतिवेगाने जात असताना कार चालक अभिषेक मुनीलाल साहू याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुढे असणाऱ्या वाहनाला धडकली. या अपघातात कारमधील मुनीलाल साहू यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक अभिषेक मुनीलाल साहू याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याचप्रमाणे शांतीलाल साहू, लक्ष्मीकुमारी अभिषेक साहू हे गंभीर जखमींची नावे असून त्रिषा साहू आणि दर्शील साहू या लहान मुलांना सुदैवाने कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. नव्या जलवाहिनीतून करंजाडे शहरास 1 जुलै 2023 नंतर पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती सिडको आणि MJP अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. यावेळी नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू झाल्यावर सेक्टर 6 मधील पाण्याचे सर्व प्रश्न सुटतील आणि त्यानंतर परिस्थितीत बदल न झाल्यास स्वतंत्र जोडणी देण्याबाबत विचार करण्याचे मान्य करण्यात आले. सद्यस्थितीत करंजाडेला 16 MLD पाणीपुरवठा होत असून लवकरच करंजाडे पाणी प्रश्न निकाली निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नव्या जलवाहिनीतून करंजाडे शहरास पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत सिडको आणि MJP अधिकाऱ्यांसह पूर्वनियोजित बैठक झाली. यावेळी सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता NC चोथाणी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी KB पाटील, सिडकोचे नोडल अधिकारी बनकर, भाजपचे शहराध्यक्ष मिरेंद्र शहारे, संतोष माजगावकर आणि प्रदीप हाडवले उपस्थित होते. यावेळी करंजाडे शहराच्या पाणी प्रश्नावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. मुरुड तालुक्यात आठवड्यातील दर मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित केला जातो, त्यामुळे विविध विक्रेत्यांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी महावितरणने येणाऱ्या 3 दिवसात शटडाऊन करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष जाहीद पगजी, प्रदीप बागडे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दर्शन काळबेरे यांनी उपमुख्य कार्यकारी अभियंता महादेव दातीर यांना दिले. तसेच उष्णतेची लाट येणार याबाबतची खबरदारी महावितरणने घ्यावी अशी मागणी केली आहे. पनवेलजवळ शिरढोण येथे एका वेअरहाऊसला अचानकपणे लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या कापसाच्या गाठी खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. शिरढोण येथे असलेल्या गो ग्रीन कंपनी लिमिटेडच्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्याला अचानकपणे आग लागल्याने या आगीत कोट्यवधी रुपये किमतीचा कापूस जळून खाक झाला आहे तर या वेअरहाऊसचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक तसेच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. ही आग कोणत्या कारणाने लागली याचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी करत आहेत. पनवेल महानगरपालिकेने नुकतीच बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई करत त्यांचे कंबरडे मोडले होते. मात्र कारवाई थांबताच या परप्रांतीय फेरीवाल्यांनी पुन्हा आपले बस्तान त्या जागेवर बसवले आहे. त्यामुळे महापालिकेने या फेरीवाल्यांवर कायमची कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. पनवेल शहरातील पदपथांवर बेकायदा फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत होते. अनधिकृत फेरीवाल्यांवर पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली होती. मात्र महापालिकेची कारवाई थांबताच या फेरीवाल्यांनी आपले बस्तान पुन्हा त्या ठिकाणी बसवले आहे. या फेरीवाल्यांनी मुख्यतः नारळपाणीवाल्यांनी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल तालुका पोलीस ठाण्यासमोरील शासकीय जागा, विविध रुग्णालय परिसर तसेच तहसीलदार कार्यालय परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहेत. त्यामुळे आता या परप्रांतीय फेरीवाल्यांवर महापालिका कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पनवेल परिसरात दिवसेंदिवस बेवारस वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बेवारस वाहनांवर कारवाई करून तेथून त्वरित हटवा अशी मागणी वाहतूक शाखा तसेच महापालिकेकडे नागरिक करत आहेत. पनवेल शहर परिसरात मोकळ्या रस्त्यावर बेवारस वाहनांचा खच पडला आहे, त्यामुळे शहरातील मोक्याच्या रस्त्याला या वाहनांमुळे अडथळा निर्माण होत आहे. याबाबत नागरिकांनी वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करून देखील या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आली नाही. मध्यंतरी पालिकेने बेवारस वाहनांवर कारवाईचा बडगा उचलला होता.
मात्र ही मोहीम देखील काही काळापासून थंडावली आहे। त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा ही मोहीम सुरू करून पनवेल परिसरातील रस्ते मोकळे करावे अशी मागणी नागरिक करत आहेत। अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरीत भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे। नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी देऊनही कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने पालीकरांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी नगरपंचायतीवर धडक देत पाणी प्रश्न जलद सोडवा, अन्यथा उग्र जन आंदोलन छेडू असा इशारा दिला। पाली शहराला मागील अनेक वर्षांपासून पाणी समस्येने ग्रासले आहे। अंबा नदीतून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो, मात्र दूषित पाणी, अनियमितता यामुळे पालिकर त्रस्त आहेत। महिनाभरात केवळ सरासरी 10 दिवस पाणी येते, त्यामुळे पालिकरांनी आक्रमक होत पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा खुर्च्या खाली करा अशी भूमिका घेतली। यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी प्रश्नांचा भडीमार केला। यावेळी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विद्या येरुणकर यांनी जनतेच्या रोषाला सामोरे जात त्यांची समस्या जाणून घेतली, तसेच पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत आश्वासन दिले। पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता लोंढे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 18 वर्षांवरील महिलांकरिता द केरला स्टोरी या चित्रपटाचा मोफत शोचे आयोजन केले होते। यानिमित्त सेल्फी विथ लाभार्थींच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजिका वर्षा भोसले, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा इस्मा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ कविता चौतमन आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी ओरायन मॉलमध्ये PVR सिनेमागृहाला भेट देत रुचिता लोंढे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले। या उपक्रमाला महिला तसेच तरुण मुलींचा उदंड प्रतिसाद लाभला। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माजी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, नीता माळी, महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। विनापरवाना तसेच मद्य सेवन करून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर या संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले। वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले। सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस पोलीस महासंचालक रजनीश सेठ, गृहविभागाचे प्रधान सचिव, अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक रवींद्र सिंघल, परिवहन आयुक्त विवेक भीमनराव उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग यावरील अपघात रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली, तसेच मुंबई पुणे महामार्गावर असलेल्या उतारावरील अपघात टाळण्यासाठी सूचना फलकांसह रमलर बसवणे अशा उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश बैठकीत दिले। आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर यात्रेस जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी ST महामंडळाने राज्यभरातून 5,000 विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। या विशेष गाड्या 25 जून ते 5 जुलै दरम्यान ते धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी 27 जून रोजी 200 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ST महामंडळाने बस सेवेच्या केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला। यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते। दरम्यान पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागातून बसेस सोडण्यात येणार आहेत।